नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा, वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या ब्लाउज पीसचा रियूज. आणि एवढ्या फक्त एका रेक्टॅंगल पीसापासूनच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. आणि अगदी युजफुल कंटेंट आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, ठीक आहे. तर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे. तर याचं माप मी तुम्हाला सांगते. तर याची लांबी आहे 19 इंच, ठीक आहे, आणि रुंदी आहे 12 इंच. म्हणजे 12 बाय 19 इंचाचा आपण हा रेक्टॅंगल कट करून घेतलेला आहे. आणि त्याला अस्तरसाठी मी इथे दुसरा ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे. तो तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने अस्तरसाठी मी एक सर्वात खाली ब्लाऊज पीस टाकलेला आहे, मध्यभागी एक गोणी, आणि त्यावरतून आपण हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये तिरप्या टिपा पण मी मारून घेणार आहे, ठीक आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा पद्धतीने मी चारही बाजूने स्टिच करून यावरती तिरपे तिरपे टिपा मारून पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे. अस्तर आणि मध्यभागी गोणी, ठीक आहे. तर ते अशा पद्धतीने दिसत आहे. तर यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक फोल्ड करून घ्यायचे आहे. आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इकडनं 6 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला टेपने पण दाखवत आहे. आणि कडेपासून आपण 1.5 इंच म्हणजे 1.5 इंचावरती मार्क करून घेत आहोत. अगोदर व्यवस्थित कपडा म्हणजे चेक करून घ्यायचा आहे मागे पुढे असेल तर. आणि करेक्ट 1.5 इंचावरती आपण 6 इंचाच्या खाली पूर्ण 1.5 इंचावरती इकडे मार्क करून घेतलेला आहे, ठीक आहे. चेक पण करून घेत आहे मी पुन्हा. आणि इथे थोडस आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आणि मार्किंग केलेलं आहे तिथेच आपण कटिंग करून घेत आहोत व्यवस्थित. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लिंग बॅग कशी बनवायची ते दाखवत आहे. तर बघा, कटिंग केल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे. थोडासा राऊंड शेप चेक करून घ्यायचा आहे, दोन्ही सेम आहे की नाही. तर यानंतर मैत्रिणींनो, मी अस्तरसाठी पण अशाच मापचा आहे कपडा कट करून घेतलेला आहे. असा ठेवून त्यावरती अशा पद्धतीने आपण याची कटिंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, मी इथे ब्लाऊज पीसचाच कपडा कट करून घेतलेला आहे. तर याची रुंदी आहे 5 इंच आणि लांबी आहे 9.5 इंच, ठीक आहे. आणि याला आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने मी झिप अटॅच करून घेत आहे. तसेच एका ताईंची कमेंट पण होती की साईड बॅग बनवून दाखवा म्हणून, तर त्यांच्यासाठी पण मी हा व्हिडिओ बनवलेला आहे स्लिंग बॅगचा. आणि तुम्ही संक्रांतीसाठी वान म्हणून पण देऊ शकता, म्हणजे खूप छान दिसते. संक्रांतीसाठी वान म्हणून दिला तरी पण आणि स्वतःच्या हाताने बनवलेले म्हणजे आनंद पण असतो. तर झिपच्या दुसऱ्या साईडने लावण्यासाठी मी इथे अस्तरचाच कपडा साधारण 1.5 ते 2 इंच रुंदीचा कट करून घेतलेला आहे. आणि झिप मध्ये मध्ये येत असं स्टिचिंग करताना ते आधी पुढे ओढून घ्यायचे आहे. आणि त्यावरती पण पुन्हा आपण टॉप स्टिच देऊन घेत आहोत. आणि हा जो आपण कपडा कट करून घेतलेला आहे अस्तरचा, त्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून पुन्हा त्या झिपवरतीच आपण ही स्टिच करून घेत आहोत. यानंतर इथं आपण 1.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहोत. तर दोन्ही साईडने आपण 1.5 इंचावरती मार्क करून घेत आहोत. आणि आपण हे तयार केलेलं पॉकेट आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. खालच्या साईडने डबल फोल्ड करणार आहोत आणि चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत हे पॉकेट तयार करून. तर बघा मैत्रिणींनो, मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट बनून तयार झालेलं आहे मधल्या साईडचं. तर बेल्टसाठी मी इथे 3 इंच रुंदीचा ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे. आणि याची लांबी आहे आपली 47 किंवा 46 इंच, असं घेतलं तरी पण चालेल. तर आपल्याला अशा पद्धतीने हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. दोनही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्यावरती अशी स्टिच करून आपण हा बेल्ट दोनही बाजूने स्टिच करून पूर्ण तयार करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे. आणि याला दोनही साईडने आपण कडे कडेने स्टिच करून हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे, ठीक आहे. आणि या पार्टला आपण इकडनं म्हणजे 1/2 इंचाची बाजू सोडून 1/2 इंच म्हणजे फक्त टेपच्या 5 लाईन, एवढ्या 5 लाईन आपण दोनही साईडने मार्क करून घेत आहोत. तसेच मी या अगोदर पण स्लिंग बॅग, शोल्डर बॅग, 3 पॉकेट्सची हँडबॅग, पर्स, ट्रॅव्हल बॅग, खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही नसेल बघितले तर ते पण युट्यूबला सर्च करा, किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक देते. तर अशा पद्धतीने बेल्ट आपण स्टिच केलेला आहे. आता हा जो पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे अस्तरचा पॉकेटचा, तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यावरतीच आपल्याला हा पार्ट पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्हीची पण राईट साईड समोरासमोर आहे. मी तुम्हाला असं करून दाखवते. आणि हा जो बेल्ट आहे तो आपल्याला अगोदर असं मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर याला अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तो आपल्या स्टिचिंगच्या मध्ये येणार नाही त्यासाठी.
तर ठीक आहे, अशा पद्धतीने मी हा बेल्ट मध्यभागी म्हणजे त्याला टाचणी लावून घेतलेली आहे आणि तो सिक्युअर करून घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण हा जो पार्ट तयार करून घेतलेला आहे, हा जो म्हणजे चेनचा भाग आहे झिप अटॅच केलेली, तो पण आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर म्हणजे राईट साईड दोन्ही पण समोरासमोर आहे. याची जी राईट साईड आहे आणि याची पण राईट साईड आहे, ते एकमेकांच्या समोर आहे आणि रॉंग साईड दोन्हीच्या वरतून आहेत. ठीक आहे, तर आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला पूर्ण अशी स्टिच करून घ्यायची आहे आणि एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत. तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखीन नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत. आणि संक्रातीसाठी वाण देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे हा, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आपण हा बनवलेला आहे आणि युजफुल व्हिडिओ आहे, नक्कीच तुम्हाला उपयोगात येणार आहे आणि खूप मस्त दिसत आहे ही, अगदी रेडीमेड स्टाईलच तयार होते बनवून. त्यानंतर आपण इथे छोटे छोटे कट देऊन घेत आहोत. तर बघा, जिथे कोणी कोपरे आलेले आहेत तिथे अशा पद्धतीने आपण कट करून घेत आहोत आणि राऊंड शेपला आपण छोटे छोटे कट देऊन घेत आहोत. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण हे जे ओपन ठेवलेलं आहे स्पेस, त्यामधून आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत. पद्धतीने मी हा पूर्ण पार्ट बाहेर काढून घेतलेला आहे आणि जो ओपन भाग आहे तो आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे आणि पूर्ण याच्यावरती आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे पूर्ण पार्टला. तर बघा मैत्रिणींना, मी यावरती पूर्ण याच्यावरती टॉप स्टिच मारून घेतलेली आहे आणि हा पार्ट पण आपण क्लोज करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा जोड स्टिच करून घ्यायचा आहे इथून या साईडला, इथपासून तर इथपर्यंत आणि या साईडला अशा पद्धतीने. ठीक आहे, तर अगोदर सांगताना मी स्लो मोशन मध्येच सांगितलेलं आहे पण नंतर मला फास्ट मोशन मध्ये घ्यावा लागतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे. पण जे काही सांगायचं आहे त्याला मी डायरेक्टलीच सांगत असते, म्हणजे जेणेकरून ते तुमच्या पण लक्षात बसेल आणि तुम्हाला पण सोपं वाटेल. तर बघा, अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे. आता अशा हे जो उरलेला पार्ट आहे म्हणजे राहिलेला, तो अशा पद्धतीने वरती धरायचा आहे दोन्ही पण साईडने आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत. साईडने स्टिच करून घेतलेले आहे. आता यानंतर आपण अशा पद्धतीने एक टॉप स्टिच पण देऊन घेणार आहोत आणि इथे पण आपण एक स्टिच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने अगदी पाव इंचाचीच आपल्याला स्टिच करून घ्यायची, म्हणजे की आपला साईडचा बेस तयार होणार आहे. तर मी इथे वेलक्रो घेतलेले आहे. तुम्ही वेलक्रो ऐवजी असं टच बटन असलं तुमच्याकडं हे घेतलं तरी पण चालेल, जे तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला लावायला आवडत असेल ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता. ठीक आहे, याचा माप बघून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी वेलक्रो पण लावून घेतलेले आहे दोनही साईडला आणि मधला स्पेस पण तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपले झिपर पॉकेट पण आहे मध्यभागी एक आणि त्यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता. कुठलं तुमचं अदर काही सामान असेल तर ते पण तुम्ही यामध्ये कॅरी करू शकता. तर बघा, आणि वरती पण खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये. खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण स्लिंग बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.